मनसर जबलपूर महामार्गावर रामटेकच्या चोरबावली परिसरात पट्टे मारणाऱ्या गाडीमध्ये ठेवलेल्या मशीनचा भयंकर स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. रस्त्यावर पांढरे पट्टे मारणारी गाडीमध्ये ठेवलेल्या मशीनचा पाईप कट होऊन स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपूर जबलपूर हायवेवर चोरबाहुली गावानजीक हायवेवर पट्टे मारणाऱ्या गाडीचा अचानक आग लागून स्फोट झाला. त्यात काहीही जीवितहानी झाली नाही. रस्त्यावर काम सुरू असताना स्फोटची भीषणता आपण पाहू शकता. सुदैवाने आग लागून स्फोट झाला तेव्हा राज्य परिवहन महामार्गाची बस विरुद्ध दिशेने जात होती, ज्यातील प्रवाशी थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रामटेक नगर परिषद, फायर ब्रिगेड, देवलापार पोलीस स्टेशन व खुमारी टोल प्लाझा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आगीची भीषणता बघता महामार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता. नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.